पनवेल शहरात अलीकडच्या काळात झालेल्या घरफोडी आणि दुचाकी चोरी प्रकरणात मुसळा गावातील अजय कमलाकर निलगुडे आणि रणजित मारुती कोंडे या दुकलीस पनवेल पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. त्यातील आरोपी अजय निलगुडे यांनी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पलायन केले होते. मात्र अवघ्या 8 तासातच या आरोपीला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेऊन कोठडीत टाकले. अजय कमलाकर निलगुडे आणि रणजित मारुती कोंडे या दोन युवकांना 3 दुचाकी आणि घरफोडी या गुन्ह्यात 13 फेब्रुवारीला पनवेल पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी चोरी केलेला सर्व मालही जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना पनवेल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पुढील चौकशीसाठी या आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले. तत्पूर्वी नियमाप्रमाणे आरोग्य तपासणी करावी लागते. त्यावेळी अजय निलगुडे हा आरोपी पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला. या घटनेनंतर शहरात तसेच गावांतही नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात अजय निलगुडे अडकला असून त्यास पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलंय. अजय कमलाकर निलगुडे आणि रणजित मारुती कोंडे एक 19-22 वर्षाची मुले आहेत, मोसारा गावातली. यांना आम्ही 13 तारखेला अरेस्ट केलेलं होतं. 3 मोटरसायकल आणि 2 घोरपड्या चोरीमध्ये त्यांना अटक केली. सगळी प्रॉपर्टी त्यांच्याकडनं 100% रिकवर केली. त्याच्यानंतर काल त्या दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये माननीय पनवेल कोर्ट या ठिकाणी त्यांना जेल कस्टडी सुनावण्यात आली. जेल कस्टडी सुनावल्यामुळं त्यांना मेडिकलला जी काही पार्टी होती, एस्कॉर्ट पार्टी, ती त्यांना घेऊन गेली. एक ऑफिसर आणि बाकी अंमलदार तिथं गेल्यानंतर त्यांनी हाताला झटका मारला. त्यापैकी एका आरोपीनी अजय कमलाकर निलगुडे हा पळून गेला. पळून गेल्यानंतर आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाल्याबरोबर आम्ही सर्व त्याच्या गावाची किंवा पनवेल तालुक्यातले बरेच आदिवासी पाडे असतील, आदिवासी विभाग असेल, या विभागामध्ये आम्ही पूर्णपणे नाकाबंदी केली आणि ट्रॅप लावण्यात आले. त्यामुळे आम्हाला 8 ते 10 तासामध्ये याला यश आलं आणि अजय कमलाकर निलगुडे याला आम्ही शिताफीनी अटक केली. त्या अटक करण्यामध्ये आमचे डिटेक्शनचे ऑफिसर असतील, डिटेक्शन स्टाफ, तसेच पोलिसचे इतरही स्टाफ यांनी फार मोलाची काम केलेली आहे. कोणत्याही गुन्हेगाराला अशा प्रकारचा इथून पुढे आम्ही कुठल्याही प्रकारचा चान्स त्याला पडून जाण्याचा देणार नाही. पोलिसांचा धाक कायम राहणार.